मंडळी, प्रत्येक माणूस त्याच्या आयुष्यात कुठल्या ना कुठल्या गोष्टीशी संघर्ष करत असतो, कुठल्या तरी गोष्टींनी दुःखी होत असतो. हा संघर्ष, हे दुःख क्षणभर दूर होतं जेव्हा हास्य त्याच्याजवळ येतं. तेव्हा हसा आणि हसण्यासाठी बघत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य मात्रा. मंडळी चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे, या तिघांचं अतरंगी कुटुंब आज पुन्हा एकदा एकत्र आलंय आणि ज्यांच्या मूर्खपणाला सामोरे जात आहेत खानदेश सपूत, श्याम सुंदर राजपूत. आणि दोन आणि दोन किती झाले बोल. दोन आई हा उबाळ म्हणजे आठ असतात काय? वय रे मेले, इंग्लिश मधला आठच असतोय तो. एक दोन तीन चार पाच छे सहा. बापाला प्रभा बोलतोस, बापाला प्रभा बोलतोस. दारावरची बेल वाजली ना म्हणून वाचली वाय तो अगा, नंतर बघतो तुमच्याकडे. प्रभाकर मोरे इथेच राहतात, धनंजय माने इथंच राहतात. असं बोललो तर प्रमोशन तरी होईल ना? प्रमोशन लाख करू हो, पण तुम्ही प्रयोगाला तर बोलवा. प्रयोग नको लागायला. निघा निघा. अहो असं काय करताय तुम्ही? कोणी घरी आलं त्याला मध्ये घेत असतात, तुम्ही बाहेर काय पाठवताय? या या. अरे या 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 या. प्रभाकर मोरे तुम्हीच आहे का? होय मीच, कोकणचा पारसमणी, तामणकरांचा प्लाटोनिक प्रभाकर. मीच काय काम करलो माझ्याकडे? मी श्याम राजपूत, बँकेतून आलोय. मी कोकणात ना आलोय. तसं नाही मग कसा? मी MHJ बँकेतून आलेलो आहे. अच्छा, म्हणजे बँकेत ना आलो आहे का? हा. बँकेत गर्दी आहे का? असेल. नाही काय, आज लय गरम होत आहे. मग म्हटलं पाण्याच्या बाटलीत बीर टाकून बँकेत जाऊन बसू पिया. काही बोलता का तुम्ही? अहो AC मध्ये पियाला लय मजा येते. काय पण काय आहे, जरी गर्दी असेल ना मग तर पियाला जाम भीती वाटते. पियालो सगळीकडे वास पसरतो ना, जाम प्रॉब्लेम होतो. काय समजलं? तुम्ही बँकेत जाऊन दारू पिता? मी कुठं पण जाऊन पितो. परवा मी राणीच्या बागेत गेलो होतो. काय बोलता? ओ पेगविनच्या पिंजऱ्यात बसवतो दारू प्यायला. आज अगू इतकं थंड करणार गारे गार. अर्थन बाय ने उपाद मारू. अरे हा माणूस काही बोलून राहिला. येडा येतो. काय बोलस? काय बोला? बस या या या. अच्छा या, बसा 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 बसा. म्हणजे मी MHJ बँकेकडून आलोय लोन रिकव्हरी साठी. तुम्ही MHJ बँकेकडून लोन घेतलेलं आहे? कोणी? आम्ही? हो. नाही हो. नाही आम्ही कधी घेतला? अरे बापरे, आमच्याकडे लय पैसा आहे बाप जाड्याचो. बाप जाड्याचा असेल ना? नाही नाही, बाप जाड्याचो. यांचा बाप जाडा आहे ना. माझ्या बापाला बोलायची हिंमत कशी झाली? माझ्या बापाला बोलायची हिंमत कशी? खोटा बोलले काय? तुला दाखवतो आता. नाही तू आता माझ्या मला मारताय तुम्ही? अरे माझ्या बापाला दाडा बोलते म्हणजे काय? हिचा बाप कसा होता माहितीये तुम्हाला? मला कसा माहिती असेल? लोहद्या होता, लोहद्या. गपडवा. ओ यांची मांजर हरवली, चार दिवस तिला शोधत होत. शेवटी चार दिवसात पोटाच्या घडी सापडलीची म्हटलेली. घडीत मांजर आमा. वसाडे, तुझा बापूस खुर्चीत बसला होता, तिथंच लाकडं रचलीन त्याला पेटवली. काय झाला ते? शांत वाटत, शांत. माझ्या बापाशी समरण काढणार.
तुम्ही गुच्चू पटणार काय चालू आहे? बाहेरचा माणूस आल्यावर एवढा दांगड, एक नंबरची दलिंदर फॅमिली आहे तुमची. आणि तू रे ओ सिअर गर्लच्या केसातली ऊ. आई बाप झगडे करतात, तू सिअरिंग काय करतो रे? एवढा उताला इकडे बसा खाली, बसा सगळे खाली, इकडे रे, इकडे या बो सगळे बसा. ऐक देवा, अहो झोपायला नाही सांगितलं, बसायला सांगितलं ना. काय ताण देताय तुम्ही? ए ए दादा, ए ए माझा डब्बा आहे तो ठेव ठेव. उपाशी आहे ना सकाळपासून. हे बघा, तुम्ही एम एच जे बँकेतून जे लोन घेतलेलं आहे त्याचा एक पण हप्ता भरलेला नाही. आता नेमकं काय करायचं ते सांगा. लोनचं कसं करायचं? एका कैरीच्या बारीक बारीक फोडी करायच्या, मिरचीच्या तेलात टाकायच्या मसालो मीठ आणि काचेच्या बरणीत ठेवायचा आणि बरणी घट बंद करायची. हा झाकण असा उघडा, अजिबात ठेवायचा नाही. तुमची जीप कातरून आणि ती मिरचीच्या तेलात अशी चरकन तळली पाहिजे. वेगवेगळे कॅरेक्टर पकडायची तर भलती हौस आहे. विनोद तेच जुने पारंपरिक बुरा लागलेले. लोणचं कसं करायचं म्हणजे खायचं लोणचं नाही, लोन कसं फेडणार बा तुम्ही? कसं फेडायचं लोन? कसलं लोन? कसलं लोन? नाही मला नाही बा आठवत मी लोन घेतलेला. बापरे, आता लक्षात आलं. परवा ना मी मामाच्या कपाटात ना 2000 रुपये काढले होते. मग पण मामाला काय त्यातलं माहितीच नाही, तू सांगितलंस काय ग? छे बाई, मी कशाक सांगू, मी काय सांगले नाही. तू बाय ना पिचकी लांबा. एखाद्याला न सांगता त्याच्या कपाटातून पैसे घेणं याला लोन घेणं नाही म्हणत, याला चोरी करणं म्हणतात. अच्छा हे लोन नाही आहे का? नाही. मी उगाच आपला टेन्शन मध्ये, मी इतके दिवस विचार करतो हा लोन फेडू कसा. नाही नाही पण कसं आहे, बरं दिसत नाही ना. आता आपण लोन काढलं, बँकेचा माणूस दारात आला, 4-5 माणसं बघणार त्यांच्याकडे, केवढी इज्जत झाली. बरं नाही दिसत. बँकेचा माणूस दारात आलाय, टेन्शन घ्या, पैसे द्या, पटकन पैसे द्या. चिडू नको, पटकन पैसे द्या. मा डोकं फिरलं, चिडू नको, चिडू नको. तुम्ही 10 लाखाचे लोन का घेतलं? का घेतलं? आणि घेतलं तर घेतलं, ते पैसे कुठे खर्च केले? पटकन सांगा, सांगतो सांगा. चिडू नका, चिडू नका, बसा तिकडे जरा दोन मिनिट बसा ना भाऊजीनू, बस पटकन सांगा. कसं आहे म्हणजे साहेबांनू, म्हणजे आम्ही लोन घेतलेलं बँकेकडे, नाही असं नाही. खोटं काय याला बोलायचं? आम्हाला काय खोटं बोलायची सवय नाही. तेव्हा शेवा आम्ही पण आजपर्यंत कधी खोटं बोललेलंच नाही. पण त्या लोन घेताना तर त्यात म्हणजे लोनमधनं म्हणजे 1 लाखाची ना मी 20,000 अंडी घेतली. 20,000 अंडी घेतली. तर मला असं वाटलं त्या 20,000 अंडीमधनं पिलं निघतील बाहेर. मग 20 ची 40, 40 ची 80, मग 80,000 ची अशी लाखो पिलं बाहेर निघतील. बर, मग आम्ही करोडपती म्हटलं, मग तुमचं लोन फेडून टाकू आम्ही. मग पण अंडी घेतल्यानंतर मला कळलं अंडी उबवावी लागतात, मग तेव्हाच पिलं बाहेर निघतात. काय मग काय झालं, मग मी 1 लाखाची कोंबडी घेतली आणि त्या अंड्यांवर बसवली. बर, 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, मी अचंबित, अजून पिलं कशी बाहेर येत नाही. तेवढ्या तिकडनं एक इसम आला, तो म्हणाला हो मोर्यानू ही अंडी बॉयलर आहे, त्याच्यातनं काय पिलं निघत नाहीत. बिग लॉस, माय बिझनेस इज बिग लॉस. फॉर फर्टिलायझर ज्यांच्याला आलो आहे साहेब, कुडंट हॅव इट आय लॉस अँड एंजलायझिस नथिंग फॉर फर्टिलायझर गुड थिंग. व्हॉट एग्स? अरे इंग्लिश बोलताना तोंडाला 5 किलो थुका आला ना तुझ्या, कशाला इंग्लिश बोलतो? एखादा अंडा घेऊन पचकन मारलं पाहिजे तोंडावर. हे असं जा त्यांचा असंच म्हणजे. मग ना भाऊजीनू मी एक आयडिया सांगितली, म्हटलं आता एवढी अंडी असत, कोंबडी असत, मग काय वाया घालवायची काय? मी म्हंटल त्यांका एक चांगलोसो ढाबो टाकूया. ढाबा माहिती आहे ना, छोटासा हॉटेल आपला. मग आम्ही काय केला ना, 3 लाखाचा एक ढाबा टाकला. हा पण तो काय चालत नाही. काका ह्या वासडीच्या हाताला चव नको. ओ आमच्याकडे एक कुत्रा आहे, तो प्लॅस्टिक खातो, पण हिच्या हातचं काय खायच नाही. इतकं बेचव बेचव म्हणजे नाही हा तर नाही हा बा, माझ्या हाताला चव नाही भाऊजीनू. पण भाऊजीनू माका ना चांगला नाचू घेत गे डान्सर आहे. तर मग मी अजून एक आयडिया केलंय. मी काय बोलले,
की आमच्या इकडे ढाब्यावर ना एक आचारी ठेवला जेवणासाठी आणि बाहेर पाटी लावली जेवणाबरोबर ना इकडे डान्स पण बघूक मिळत म्हणून. मग काय लोक यायची पटापट जेवायची मी डान्स गर्दी तुम्हाला माहिती आहे. ही सड पातळ होती ना तेव्हापर्यंत डान्स बघायला लोकांची ही गर्दी. अरे बापरे, मग त्या धाब्यावरचा खाऊन खाऊन ही एवढी जाडी झाली. ढाबा कुठला आणि ही कुठली, कायच कळायला मार्ग. कुत्र पण फिरकायचं नाही तिकडे काय जमा दिलं. मग म्हटलं हिला आपण काहीतरी करायला. मग माझी एक मैत्री नाना ती माका बोलली की भारी खाऊचा असत ना तर एक ऑपरेशन करून लागतात म्हणून. मग मी काय म्हणलं की आपला बिझनेस हा बाबा, प्रॉफिट करूक होय तर थोडासा खर्च करूक लागतात ना. म्हणून मी 2 लाखाचा ना माझं बारीक होण्याचं ऑपरेशन करून टाकला आणि मी परत एकदा पूर्वीसारखी झाले ना. मग ती चवलीची शेंग जवळ जवळ आता दिसत नाही पण सांगतो. मग एक जण इसम मला काय बोलला, धंद्यावर शेट म्हणून तुम्ही बसणारा कोण आहे, तो चेहरा तुमचा देखना पाहिजे. मग मला एकांना प्लास्टिक सर्जरी कर म्हणून सल्ला द्यावा. प्लास्टिक सर्जरी? प्लास्टिक सर्जरी. मग मी काय केला, मग 2 लाख रुपये दिले आणि मग प्लास्टिक सर्जरी करून घेतली. काय समजलं? आता जो हा माझा तुकतुकीत जो कांतीचा चेहरा दिसतोय ना तो त्याच्या मुलेच का नाही? हा तुमच्या प्लास्टिक सर्जरी नंतरचा चेहरा आहे. काय झालं? याच्यापेक्षा होळीत उडी मारायची होती, 10 मिनिटं थांबायचं होतं, बाहेर यायचं होतं, सेम झालं. सेम उगीच पैसे घालवले तुम्ही. काय समजू आधीचे किती? आधीचे 2, हा नंतर ते 3, 5, 2, 7, 9 लाख रुपये तुम्ही या फालतूपणामध्ये घातले. 1 लाख रुपये उरलेत, पटकन 1 लाख रुपये द्या. काय का? 1 लाख रुपये द्या. भाऊजीनू भाऊजीनू आमचं आहे का ते 200 रुपये तुम्ही ठेवा आणि हा जो काय मॅटर आहे ना 10 लाखाचं तर सालटवून टाका. हे लाच देताय तुम्ही मला? नाही ना लाच देताय, हे पकडा घ्या तुमच्या हातात. मी आहे ना अशी व्यवस्था करतो तुम्ही सगळ्याच्या सगळ्या आता जेलमध्ये जाल. भाऊजी आम्हाला तुम्ही जेलमध्ये टाकणार? हो नक्की जेलमध्ये टाकणार. हो काय दत्तू लिंबू काढ. बाय माझ्याशी सत्याची पांढरी संध्याकाळचा प्रेर आहे तू बोलणं घ्यायला राजेश. बाय माझ्याशी नाव काय तुमचा? श्याम राजपूत. श्याम राजपूत नावाचा हा जो इसम आला इथं येऊन आम्हाला जो काय त्रास देतोय त्याचा इथं. अरे तुम्ही बाय. हो काका हे 10 रुपये घ्या आणि मला पण गोलगोल फिरवा ना. तुझ्या बापाला मी जत्रेतल्या पाळण्यात नव्हतो फिरवत. भाऊजीनू माझ्याकडे 200 रुपये असत फिरवतात. प्रसादा काय म्हणाल? वा 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 ए मोरे. आणि रसिका वा 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 बहारदार, फार मजा आली. मोरे आज काही म्हणजे वेगळंच खुललं होत असतो म्हणजे. हा क्या बात आहे, फार अप्रतिम एनर्जी होती पूर्ण स्किट भर आणि इतकं अप्रतिम गिव्ह अँड टेक असं बघत होतो की मला असं वाटत होतं की हा फक्त 15 मिनिटाचा परफॉर्मन्स न राहता हे 2 तासाचं नाटक का नाही इतकं मला वाटत होतं. इतका अप्रतिम परफॉर्मन्स आणि इतका स्लिक खणखणीत कचकचीत आणि एकदम कुरकुरीत परफॉर्मन्स, फॅन्टॅस्टिक. कुणा एकाबद्दल बोलून त्याची मजा मी घालवू इच्छित नाही. तो असा संमिश्र चौघांचा मिळून एक जेल झालेला परफॉर्मन्स होता आणि त्याची प्रचंड प्रचंड मजा आली. लवली क्या बात है, सुपर हिट, मस्त, धन्यवाद. मंडळी आता तुम्ही पाहणार आहात आजवर तुम्ही कधीही न पाहिलेला असा सन्मान सोहळा आणि जो रंगवाला इथे येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर.
कोणाला बघ नमस्कार नमस्कार पुरचुंडीकर यांचं घर हेच का चौगुला सर या सर सर या प्लीज नमस्कार क्या चौगुले सर आले तर ओळखलं नाही सॉरी सर सॉरी मी नाही ओळखलं सर सर आई 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 चौगुले सर आले आले का आले 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 अरे बापरे अगं भाई नमस्कार 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 या ना बसा 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 थँक्यू थँक्यू खरंच खूप आनंद झाला तुम्ही आमच्या या पुरस्कार सोहळ्यासाठी आलात खरंच आभार तुमचे बापरे आभार नाही मी खरं तर तुमचे आभार मानतो कारण बंडू नाना स्मृती प्रित्यर्थ कला गौरव पुरस्कार 2022 तुम्ही मला देताय या वर्षीचा मी खरंच म्हणजे मी उभं राहून तुमचे आभार नाही खरं सांगतो आणि कसं आहे आमचे जे हे आहेत चॅनल हेड आहेत आमचे ते अमित फाळके सर त्यांनी आम्हाला संदेश दिला त्यांचा आदेश म्हणजे आमच्यासाठी लाचारी आमच्यासाठी एकदम हे म्हणजे प्रेमाची प्रेमाचा संदेश असतो तो म्हणजे त्यांचं आणि आमचे रिलेशन इतके घट्ट आहेत ना की मी सांगू शकत नाही त्यामुळे अमित फाळके सरांचा फोन आला म्हटलं जाणार म्हणजे जाणार एनिवे आता पुरस्कार सोहळा जिथे आहे तिथे आपण जाऊया हो जवळच आहे ना हो आपण जाऊया नाही कळत नाही तुम्हाला पुरस्कार सोहळा जिथे आहे व्हेन्यू तो जो स्टेज बेस सगळं आहे तिकडे आपण जाऊया असं मी म्हटलं तुम्हाला जायचं कशाला पुरस्कार सोहळा इथेच आहे नाही नाही हे बाबा हे बाबा पुरस्कार सोहळा जो आहे ना ज्यासाठी मला कला गौरव पुरस्कार तुम्ही जाहीर केलेला आहे तो सोहळा जिथे आहे तो व्हेन्यू कुठे आहे तिथे आपण जाऊया दार तिकडे मला असं म्हणायचं तिकडे जाऊया नाही तोच व्हेन्यू हा आहे बघा तुम्हाला सांगतोय बघा एवढा स्टेज आहे हा एवढा स्टेज ही विंग असणार मागच्या वर्षी तू विंगेत अर्धा होतास हा आपला व्हेन्यू आहे पुरस्कार सोहळा मी 3 तास प्रवास करून आलो होतो तुमच्या घरात आहे पुरस्कार सोहळा कला गौरव नाव केवढं भारत असत आहे तो तुमच्या घरात आहे दरवर्षी आम्ही बंडूच्या नावानं पुरस्कार इथेच देतो बंडूच्या काय म्हणजे सासरेत ना तुझे चुकून सॉरी सॉरी बंडू नानांच्या नावाचा पुरस्कार आम्ही घरातच देतो इथेच 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 होतो इव्हेंट मुळात याला इव्हेंट नका म्हणू याला इव्हेंट म्हणणं म्हणजे ह्या जजेसना सुप्रीम कोर्टाचा जजेस म्हणण्यासारखं सर बघा माफ करा इव्हेंट कसा असेल तुम्ही मला कला गौरव बोलतो कैसा बघा सर लहान तोंडी मोठा घास घेतोय पण पुरस्कार सोहळा हा पुरस्कार सोहळा असतो मी म्हटलं का पुरस्कार सोहळा म्हणजे मधाचं पोळ असत पुरस्कार सोहळा हा पुरस्कार सोहळाच असतो नाही त्याच्यात काही वादच नाही ना हे बघा तसं माझं म्हणणं नाहीये सर पण कुठल्याही पुरस्कार सोहळ्याला तुम्ही कमी लेखू नाही शकत नाही मी कमी आणि त्यातल्या त्यात हा जो पुरस्कार सोहळा आहे तो माझ्या वडिलांच्या नावाने आम्ही देतो आणि कसं अपमान झाल्यासारखं वाटतं नाही बरोबर आहे अगदी बरोबर आहे मी अपमान माझा हेतू नव्हता तो अपमान करायचा पण तुम्ही जेव्हा म्हणता ये बाबा कला गौरव पुरस्कार तुम्हाला देणार आहे त्यावेळेला तुमच्या डोळ्यासमोर 30-35 हजाराचा मॉब असतो मोठा स्टेज असतं इथे आल्यानंतर हे काय वळत घातलं हे जर मला दिसत असेल तर मग मी कसा कला गौरव पुरस्कार इकडे मला 1 मिनिट आपली ओळख आहे नाही नाही की नाही अमित फाळके सरांनी मला सांगितलं की तिथे पुरस्कार घ्यायला जा म्हणून मी इथे आलो तुमच्या वडिलांना मी ओळखतो हा कोण होते ते निर्माते होते पिक्चरचे की अभिनेते होते मला खरंच माहित नाहीये आमच्या बंडेला यातलं काही कळायचंच नाही ना बंड्या काय म्हणतील सासरे आहेत ना तुझे सॉरी म्हणजे आमच्या नानांना यातलं काही कळायचंच नाही का त्यांना असं हे सिनेसृष्टीत वगैरे काही रस नव्हता त्यांचं दुकान होतं रद्दीचं जे कलाक्षेत्राला रद्दी समजायचे अशा माणसाच्या नावाचा पुरस्कार मी स्वीकारावा असा हट्टास का करताय तुम्ही मला एवढंच सांगा सर कारण त्या माणसाला नाटकाचा ध्यास होता बापरे अच्छा म्हणजे नाटकात त्यांनी हे कमलं म्हणजे दिवसभर फक्त ते नाटकाबद्दलच बोलायचं एवढं नाटकाचं वेळ म्हणजे केवढं काय म्हणजे काय सारखं बोलाय ए नाटक बोलतो का तेरा चल क्या नाटक कर रे इधर के इधर नाटक करा का मारेगा असं बोलायचं मलाही म्हणायचंय हे बघ वसुंधरा तुला जर वाटत असेल तुझी नाटक मला कळत नाहीत असं नाही मला तुझी सगळी नाटकं कळत आहेत असं मला म्हणायचं हो ते नाटक वेगळं हे नाटक वेगळं नाही हे नाटक वेगळं ते नाटक वेगळं असं नाही नाटक नाटक असत नाटक नाटक नाटकात भेदभाव नाही करायचा अरे भेदभावचा प्रश्न नाहीये भेदभाव कशाला मी करेन नाटक दोन वेगळे नाही पण तुम्हाला सांगू का सर तुम्ही ना अजिबात काळजी करू नका या सोहळ्यात तुम्हाला काहीही कमी पडणार नाही माझी ग्वाही आहे
अरे मुद्दा तसा नाहीये रे, काय हातपाय गळ्याला सारखे होतात ना इकडे आले. हे काय असं नका करू ना. एक काम करा तुम्ही, आता मी असंही जाऊ शकत नाही कारण अमित फडके आहेत. मी असं पटापटा सुरू करा म्हणजे आपण मला मोकळं करायचं. सर तुम्हाला काही गार पाणी वगैरे? पाणी वगैरे नको. आपण सुरू करू. सुरू हे ना, हे असं असतं, आपण यांची एवढी काळजी घेतो, एवढी त्यांची विचारपूस करतो, तर ते टॅन्ट्रम्स दाखवतात. हे ना मला सहन होत नाही खरंच. हे टॅन्ट्रम्स मला आधी इतकी वर्ष नाही, 6-6 महिने आपण या कार्यक्रमाची तयारी करतो आणि समोर समोर टॅन्ट्रम नको, मला झेपतच नाही बाई. असं वाटतं बंद करून टाकावे हे सोहळे. नको बाबा. असू, बंद वगैरे करायचं नाही. आपण आपण जर हा सोहळा बंद केला तर लोक काय म्हणतील? अहो लोकांचं काय, हो जगाचं काय. जग येतं समोर, बसतं, टाळ्या वाजवतं आणि निघून जातं. नंतरचं सगळं मला आवरायला लागतं ना. कुठलं जग बसलंय समोर? कुठलं जग बसलंय? पाण्याचं जग तरी आहे तिकडे. काहीतरी हे करताय ते. सुरुवात करू. एक मिनिट थांबा. पहिलं हे काय? एक मिनिट थांबा. हे काय? रेड कार्पेट सर. लाल परकर ठेवलाय माझ्या खाली. रेड कार्पेट म्हणतात. तुला सांगितलं नाडी काढत जा, ओळखलं तरी परकर आहे. अरे नाडी काढली तरी परकर दिसतोय तो मला. उभा टाक, उभा उभा. अरे उभा टाक, सरळ टाक. अरे परकर आहे ना तो, कशाला तो ठेवताय? रेड कार्पेट कशाला पाहिजे? लाल परकर वगैरे नको. रेड कार्पेटचं फील. साडी कसं खराब होते ना. बरोबर. हे कसं नंतर पायपुष्ण म्हणून वापरता येतं? काय बोल भे. तुम्ही बसून घ्या सर. सर ए रो सोडून बसा सर. काय ए रो सोडून बसा. हा किती रो आहे तिकडे? रो किती आहेत? एकच आहे ना. मग एच असणार ना. बी सी दिसते मागे. हे रो सोडून बसा म्हणजे मला काय सांगताय तुम्ही? दिवसतो काय ते? काय झालं? सॉरी सर, इथे बसू नका. काय? ही नाना पाटेकर सरांची सीट आहे. नाना पाटेकर सरांची? तिकडे पण नको. काय झालं? त्यांच्याबरोबर कोणी आलं तर त्यांचं स्टाफ वगैरे तर त्यांच्यासाठी ठेवली आहे. आपण इथे बसू शकतो. नाना पाटेकर येणार आहेत या इव्हेंटला? येतील कदाचित. आम्ही त्यांना आमंत्रण दिलंय. आमंत्रण दिलंय? हा, म्हणजे आम्ही तिघांनी त्यांना मेसेंजरवर मेसेज पाठवलाय. हो, मेसेंजरवर मेसेज पाठवलाय. हो. मग त्यांनी काय रिप्लाय दिला तुम्हाला? नाही, त्यांनी काही नाही रिप्लाय दिला मला. तुम्हाला 5 वर्ष आमंत्रण पाठवतो, त्यांनी काही नाही कधीच रिप्लाय देत नाही ते. मग हे कशाला ठेवलंय सगळ्या सीट बीट? कसं आहे ते, आयत्या वेळी समजा आले तर तुम्हाला उठायला लागेल ना, मग ते बरं दिसत नाही ना पटकन आले तर. अरे पण नाही ना येणार, मेसेंजरवर असं पाठवून आमंत्रण देऊन कोणी येतं का मला सांगा. समजा नाना पाटेकरला वाटलं दया आली आपल्यावर आणि ते आले समजा, तर काय माहिती ना. असे नाही दया आहे हे, असलं बघितल्यावर कोणाला दया येईल? नाही ऐका माझा जरा. येऊ शकता. ए चला बोरडाणा बॅनर आणा. एक मिनिट, मी होर्डिंग ना. तुम्ही होर्डिंग? चला होर्डिंग लावा. चला. अरे नको रे ते रेड कार्पेट. वसू वसू, थोडं होर्डिंग होर्डिंग इकडे लावू. नाही थोडं इकडे रंगीत रंगीत. आता काय ठेव. हा आता बरं दिसतंय. किती रद्दडा असले तुम्ही. हे बुटाचा बॉक्स आहे त्याचा पुठ्ठा यार तो. त्याच्यावर तुम्ही मला इथे बंडूनाना पुरस्कार द्यायला बोलवलंय. हे काय येत आहे? आधी तरी सांगायचं नाही. अमित फडके यार. वसू वसू ऐक ऐक, ते एकदम असे एक्सायटेड झालेत. तू सूत्रसंचालन सुरू कर. अहो नाही नाही, एक मिनिट, सूत्रसंचालन मला नको. मागच्या वर्षी पण मीच केलं होतं, ह्या वर्षी तुम्ही कर. नाही हे बघ, जेव्हा जेव्हा तू सूत्रसंचालन केलंयस तेव्हा तेव्हा आपल्या कार्यक्रमाला रेटिंग जास्त आले. कुठलं रेटिंग? रेटिंग कुठलं कार्य कुठे आणि कशावर बघतात हा कार्यक्रम? ते आम्ही फॅमिली ग्रुपवर टेलिकास्ट करतो ना लाईव्ह. एक मिनिट, मला खरं खरं सांगायचं, मला खरं खरं सांगायचं, गेल्या वर्षी हा पुरस्कार कोणाला दिला तुम्ही? प्रसादो. प्रसादो इकडे आले होते? नाही ते नव्हते आले. मग त्यांच्या वतीने मीच पुरस्कार घेतला होता. म्हणजे म्हणजे आम्ही त्यांना पण मेसेज केला होता मेसेंजरवर. पण नाही त्यांनी नाही रिप्लाय दिला. प्रसादो काय एवढा हुशार आहे ते आज मला कळलं. स्वतः गेल्या वर्षी गेला नाही पुरस्कार घ्यायला आणि काल सकाळी मला फोन केला. अरे वा बंडूनाना पुरस्कार सम्या. क्या वात आहे, अभिनंदन. मस्त सोहळा आहे, जा जा तिकडे. चर्चा होते. मजा आहे, मजा. आज कळलं कोण मजा घेत आहे ते. लोकांमध्ये चर्चा आहे आपल्या. चर्चा आहे पुरस्काराची. सुरू सुरू करा तुम्ही. मला पटापटा द्या. कळलं? चल सुरू करा. जा रे. ब्लॅकआउट 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 ब्लॅकआउट. हा बरं थांब, मी सुरू कर. मी तुला देतो टेक्निकल देतो. हा ठीक आहे. सॉरी 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 सॉरी. माणसं बसलेत, 500 माणसं बसलेत, खालून जातोय. प्रेक्षकांना आपण हे नाही करू शकत. सुस्वागतम
सुस्वागतम सुस्वागतम। मी वसुंधरा पुरचुंडीकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते डंबुनाना पुरस्कार सोहळ्यात 2000 उलट झालं उलट झालं उलट झालं उलट झालं। अच्छा ते नानाचा ना इकडे झाला आणि दुसरा ना पहिला आला। अगं वसू नानाचा ना उलट झाला तरी नानाच असणार आहे की नाही? बंडूचं डंबू झालं। नमस्कार नमस्कार नमस्कार। मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते बंडू नाना पुरस्कार सोहळा कला गौरव पुरस्कार सोहळा 2022। बंडू नाना कला गौरव पुरस्कार 2022। बंडू नाना कला गौरव पुरस्कार 2022। शहर आला ना? नाही का विंगित विंगित वर्षभराने ऐकलो शहर आला नाही? अमित फडके काय असं वागलात माझ्याशी? चेअर करताय चेअर करताय चेअर करताय। चला तर आता आपण पुरस्कार पारितोषिक वितरण सोहळा सुरू करतोय। पण तत्पूर्वी प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ही गणेश वंदनेने होत असते, तेव्हा सगळ्यात आधी आपण गणेशाची आराधना करूया। पाहूया गणेश वंदना। ब्लॅकआउट 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 ब्लॅकआउट। सर तयारी झाली तयारी झाली ब्लॅकआउट। अरे हा कुठला कुठला ब्लॅकआउट आहे हा? अरे ब्लॅकआउट म्हणजे तो ब्लॅकआउट कर माझ्या डोळ्यावर काय काळी पट्टी ठेवताय? सर सर प्रेक्षकांनी गोंधळ करू नये प्रेक्षकांनी गोंधळ करू नये। चला चला रेडी प्रॉप रेडी चला रेडी अँड म्युझिक। हे काय केलं आता? झुप 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 हे काय केलं? ती शेवटची फ्लिप असते ना झुप 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 करून कशी वर का नाही गेलीस का तू? झुप झुप ही तुझी फ्लिप आहे झुप झुप। काहीतरी बालिश प्रकार चाललाय रे। अरे यार नका ना रे असं करू नका। ब्लॅकआउट 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 प्रॉपर्टी प्रॉपर्टी। सर एक मिनिट ब्लॅकआउट आहे। अरे नका रे ब्लॅकआउट। लाईट्स लाईट्स लाईट कर पण चालले लाईट्स मंडळी या नेत्रदीपक नृत्यानंतर आता आपण पुरस्कार सोहळ्याला आरंभ करूया। पहिला पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट बाबा। तत्पूर्वी आपल्याला पारितोषिक प्रदान करण्यासाठी आपल्या समोर आलेले आहेत हास्य जत्रेचे महारथी समीरजी चौगुले आणि त्यांचं जोरदार टायरे स्वागत करूया। बंडू नाना कला गौरव पुरस्कार 2022 सर्वोत्कृष्ट बाबा। त्यांच्या कानात वाजवलं असेल ते चिडले असते बाजूला वाजव म्युझिक चांगला आहे व्यवस्थित व्यवस्थित। हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी हास्य महारथी समीर चौगुले यांना रंगमंचावर आमंत्रित करते। येस आता हळूहळू चालू ठेव। आता पुरस्कार आहे कोण पुढे कोण आहे कुणाला कुणाला चेहरा दाखवायचा? सर्वोत्कृष्ट बाबा पारितोषिक जाते इन्व्हलप आणा एनिमला पाडा जा 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 ये 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 झालं अनाउंसर। सर 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 लोक बघतायत सर बाप एनिमला। अरे किती रद्दी आहे रे हे घर सर वर्तमानपत्रावर त्यांनी असं असं करून आणलं यार का कॉपी करता मोठमोठाले सोळे बाप। आणि सर्वोत्कृष्ट बाबा हा पुरस्कार जातोय सर्वोत्कृष्ट बाबा
सर्वोत्कृष्ट बाबा पृथ्वी पुरचुंडीकर पायऱ्या रे ये ना सर पायऱ्या का सर ये सर बाबा धन्यवाद मी दोन शब्द बोलू इच्छिता सर हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नाहीये हा पुरस्कार मी या पुरस्काराची खरी मानकरी आहे माझी बायको वसुंधरा वसुंधरा थँक्यू तू सोबत होतीस म्हणून मला हा पुरस्कार मिळालाय आणि या पुरस्काराची मानकरी आहे माझी आई निर्मला देवी विजेत्यांना मी विनंती करू इच्छिते की त्यांनी भाषण लांबू नये अन्यथा रात्री 10 नंतर पोलीस येतात आणि कार्यक्रम बंद पडतात कुठले पोलीस घरातच आहे ना कार्यक्रम करा 3-4 दिवस कंटिन्यू कोण आहे पोलीस कोण आहे तिकडे माझ्या आईचं नाव घेतलं ना मी म्हणून मुद्दाम बोलली आता बंद करा कशाला फालतुगिरी लावली आहे तुमची विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार कृपया तर आता दुसरा पुरस्कार जाहीर करते दुसरा पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट आई सर्वोत्कृष्ट बंडू नाना गौरव पुरस्कार 2022 सर्वोत्कृष्ट आई एनवलप आणून द्या प्लीज पाहुणे ताटकळत उभे आहेत अरे डोक्यात जा तिकडे का गरज आहे का एवढी असं नका करू आमची परंपरा आहे प्लीज ठेव जागेवर असं नका करू प्लीज भिकारड्यात भिकारडे तुम्ही सगळे पुरस्कार जाहीर होतोय सर्वोत्कृष्ट आई सर्वोत्कृष्ट आई धुक धुक सर्वोत्कृष्ट आई वसुंधरा पुरचुंडीकर हे कोणी भरलं पाकिट कोणी भरलं लिहून कोणी भरलं आईनेच भरलं कशाला ओव्हर ऍक्टिंग करते मग तुला माहित नव्हतं तुझं नाव येते हात कशाला ओव्हर ऍक्टिंग करते धन्यवाद सर नका ना ए बस करा यार तुम्ही खूप झाला आता आज मला खूप आनंद होतोय हा सर्वोत्कृष्ट आई हा पुरस्कार सरांच्या हस्ते स्वीकारताना कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं आहे आणि आई म्हणजे कसं आईचं काळीस आणि खरं तर या पुरस्कारचं सगळं श्रेय मला ओमक्याला द्यायचं आहे कारण कारण या माझ्या लेकरामुळे आज मी आई झाले आज हे आईचं काळीस त्या काळजावर मला ती माकडीचं काळीस ही गोष्ट आठवते बस ना तू जरा अरे नका ना हे करू पटापटा द्या आणि मला मोकळ्या करा ना आता आपण आतुरतेने ज्या क्षणाची वाट बघतोय तो क्षण येऊन ठेपलेला आहे नंदू बंडा कला गौरव पुरस्कार 2022 टेक्निकल अरे नन्नू बंडा काय नाव आहे तिकडे ठरवा ना काय ते बंडू बंडू नाना बंडू टेक्निकल एरर टेक्निकल एरर बंडू नाना कला गौरव पुरस्कार 2022 आणि तो जातो यंदाचे आपले मानकरी आहेत हास्य जत्रेचे हास्य महारथी समीर चौगुले आणि हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी रंगमंचावर आमंत्रित करते आहे जिंगल वाजवते ना ते एडिटिंगला नंतर प्रॉब्लेम होईल जर जिंगल नाही बंडू नाना कला गौरव पुरस्कार 2022 आणि यंदाचा हा कला गौरव पुरस्कार देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते ओमके ये ना तुझ्या हस्ते द्यायचं ये मला ते नाही आवडत मी त्यांना आवडतं म्हणून सर सर बोलतो मला ते माणूस नाही आवडत मी नाही त्याला नाही आवडत जाऊ दे ना तुम्ही या मी कसा येणार मगाशी मीच पुरस्कार घेतला ना मीच कसा त्यांना पुरस्कार देणार मी कशी देणार मी सूत्रसंचालन करते ना मग ते बरं नाही वाटणार मीच पुरस्कार द्यायचा बरं नाही वाटणार प्रेक्षकांमधून बोलूय एक मिनिट एक काम करू एक हरकत नाही तर हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी
मी रंगमंचावर आमंत्रित करते आपले आजचे पाहुणे हास्य महारथी समीर जी चौगुले यांना. अरे मलाच माझा मलाच पुरस्कार मी माझ्यात असते मलाच देताय तुम्ही. आज नाही ना कोणी पाहुणा. अरे असं कसं होईल, कॉंग्रॅच्युलेशन असं कसं मी करणार. अरे हे चुकीचं आहे. अरे अरे बस करा. पुरस्कारांतो पटकन पुरस्कारां पुरस्कारां आपण इकडे हे चुकीचं आहे. तुम्ही हे पुरस्कारां 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 पुरस्कार कुठे आहे म्हणजे तू माळ्यावर काढला नाही. मी बाबा नाही काढला ना. मी माळ्यावर काढला होता. मी काढले का तुला मुरीत ठेवला होता धुवायला. तो बनियन धुतला मी तुमचा. पुरस्कार कुठे आहे? पुरस्कार कुठे टाकला? अरे देवा तुम्ही पुरस्कार हरवलाय. ड्रेनेजच्या पाईप मध्ये नाही टाकला. भंगारच्या वाल्याला दिला नाही. पिशवी मध्ये गुंडाळला. कसला पुरस्कार मला देणार तो पण तुम्ही हरवला. किती भिकाळले आहात यार तुम्ही. सदा काय म्हणाल. चौघांनाही मेसेंजरवर कमेंट पाठवली आहे. वाचायची असेल तर वाचा नाही तर मला काय. ओहो अशक्य अशक्य. सम्या सलाम आहे तुझ्या कल्पनाशक्तीला आणि तुझ्या लिखाणाला. सॅल्यूट. आणि तुमच्या तिघांचंही तितकंच कौतुक. कारण त्याच्या ह्युमरमध्ये जितका अतिरेक असतो तितकीच त्याच वेळेला जेन्युनिटी पण असते. त्या दोन्हीचा बॅलन्स ज्या कलाकाराला कळला तो त्याचा ह्युमर करेक्ट पोचू शकला. आणि ते तुम्ही तिघांनी त्याच्या इतकंच काय कणभर सरस पेश केलं. आणि अमित फाळक्यांच्या घरी मिठाईच पाठवली पाहिजे त्यांनी तुला इथे पाठवल्याबद्दल आणि मलाही वाचवल्याबद्दल. विलक्षण मजा आली. विलक्षण मजा आली. अत्यंत उत्तम दर्जाचा आणि तरीही साधा सोपा विनोद महाराष्ट्रभर पसरवल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार. सई हॅवॉक परफॉर्मन्स होता. सगळ्यात आधी अमोल पाटलांसाठी जोरदार टाळ्या. त्यांची संकल्पना आहे. मला ह्याची सिरीज बघायला खरंच आवडेल. म्हणजे मला आजपर्यंत कधीही वाटलं नाही की आपल्याला हे अवॉर्ड मिळावं पण मला हे अवॉर्ड एकदा आयुष्यात घ्यायचंय. प्लीज मला एकदा बोलवा. अशक्य परफॉर्मन्स होता. फार मजा आली गाईज. थँक्यू सो मच इतकं हसवल्याबद्दल. आज आमचं आयुष्य आय थिंक अर्ध्या तासाच कितीतरी वर्ष वाढले. धन्यवाद. अविस्मरणीय सादरीकरण. मंडळी आता इथे पडणार आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची धाड. ज्यात सगळ्या संपत्ती बरोबर सापडणार आहे विनोदाचं घबाड. जे दाखवायला तुमच्या समोर येत आहेत जळगावचं जाळंधोर हेमंत पाटील, विदर्भातला अवकाळी पाऊस कुणाल मेश्राम आणि खानदेश सपूत श्यामसुंदर राजपूत. माने बने तुम्ही ऑफिसला पोहोचा. मी साहेबांना भेटून येतो. येस सर. बने चला झालंय आपलं काम. साहेब साहेब तुमचा मोबाईल. हा मोबाईल तुमचा. झालं का समाधान? समाधान झालं का? सापडलं काही घरामध्ये? नाही सापडलं. नाही सापडलं ना. मग इमानदार नेत्याच्या घरात कस काही इन्कम टॅक्सची रेड होते रे. ऑफिसमध्ये वेळ जात नव्हता म्हणून फिरायला आले होते का इकडे?
नाही हो. अरे कोणाचे चाराने मी ना कधी घेतले नाही आहे भाऊ बेमानी करून. आणि तुम्ही ना हे पीओपी तोडलं, हे मागून सोपा फाडून ठेवलाय, मग ते चांगल्या चांगल्या मूर्त्या फोडून ठेवल्या, शोकेस तोडून ठेवलं, त्याचा हर्जाना कोण देईन? नाही साहेब, ती आमची कामाची पद्धत असते ना, ज्या गोष्टीची शंका येते ती गोष्ट आम्ही उघडतो. उघडतो नाही तोडतो म्हणा, समजले का? याला काय अर्थ आहे? अरे हे घर माहिती आहे भाड्याचं, भाड्यानं राहतो मी. नाही मेवण्याचं घर आहे ना तुमच्या. बाकायदा भाडं देतो ना मी. पावत्या पाहिल्या ना? हो पावत्या पाहिल्या, क्लिअर आहे व्यवहार. मग कसं काय होईन? अरे आम्ही स्वतः आमदार लोक सरकारकडे असं घर मागताय, अरे भाऊ घरं द्या घरं द्या, ते अजून भेटता नाही. काय करू मी साहेब? आता माझी ड्युटी होती मी केली साहेब, तरी तुम्हाला त्रास झाला साहेब, माफी मागतो तुमची. आय एम सॉरी साहेब. हे माफी मागते तुमची, आय एम सॉरी साहेब, एवढं बोलून तर तू निघून जाशील. पण इतक्या वर्षाची माही जी अशी पांढरी शुभ्र इमेज आहे, पवित्र इमेज आहे, ती ढागाळली गेली, त्याचं काय करू मी मित्रा? हा लोकांना काय जातं भाऊ? लोकांचं तर म्हणणंच राहतं, धूर दिसतोय ना मग आग लागली जशीन, त्यांना कुठे माहिती तुमच्या तोंडाच्या वाफा. सॉरी साहेब. काय सॉरी? चला जा यार तू, नाही तर ना एक फोन मध्ये ना तुझी अख्खी नोकरीच खाय जाईन. नाही 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 साहेब, साहेब असं नका करू, नोकरदार माणूस आहे साहेब. साहेब सॉरी साहेब. हा ठीक आहे, चुकलं सारे हटरा हात नको लावू पाहिले. चालन तुझं समाधान? क्लीन चीट देईन तुला, चल नी मागे पाहा जाऊ नको आणि जाताना. साहेब साहेब, इन्कम टॅक्स वाले माझ्यासमोरच गेले ना आत्ता, म्हणून तर आपले ह्या पैसे भरलेल्या बॅगा घेऊन आलो. दुसऱ्याकडे कायले ठेवायचे आपल्या बॅगा? ते काय? हा कोण आहे? हा मिठाचा खडा आहे तो. हा नोकर करा कुणाल्या? गावावरून आला डायरेक्ट बॅगा इकडे घेऊन आला का? तर जाय मध्ये घेऊन जाय, आऊट हाऊसला राहतो ना, ठेव त्या बॅगा. थांब थांब थांब, उचल उचल ते, उचल उचल. नाही साहेब त्या पकड घालून. ऐका साहेब, ते काय आहे त्या बॅगात? काय आहे घेऊन जाय घरी. काय हे एवढे पैसे? तुमचे पैसे आहेत ना हे? तुम्ही आमचे पैसे कायले पाहू राहिले? नाही हा अरे बाप, एवढे पैसे कोणाचे? महिने बापा, अर खरे कोणाचे आहे पैसे? आपलेच तर आहेत ना, तुम्ही नसतं सांगितल्या? हे इन्कम टॅक्स वाले साहेब आले की त्या गौऱ्याच्या घरात लपवाले. कोणाचे पैसे आहेत हे? तुमचे पैसे आहेत? नाही सर, माहिती. हा धडधडीत बोलतोय. नाही खरंच माहिती नाही. खोटं बोलू नका तुम्ही. मी काय खोटं बोलू सर? मेवण्याचे पैसे, जे हे भाड्याचं घर मावलं जो मालक आहे त्याचे पैसे. मेवण्याचे पैसे? हो साहेब. हो का? एक काम करा, मोबाईल द्या तुमचा. नाही नाही, मी त्याला सांगतो ना, तुझे पैसे घेऊन जाय भाऊ, आपल्याला नको कोणाचे पैसे. एक मिनिट मोबाईल द्या. सांगू तर द्या, लोकांचे पैसे साहेब आपले नाही. काय बोलले होते तुम्ही? खूप शुभ्र प्रतिमा आहे ना तुमची. हो सर, ही अशी आहे, काळ्या पैशांनी होते तुमची शुभ्र प्रतिभा. आणि मला काय बोलले तुम्ही? काय सर? कोणाचे चाराने खाल्ले? नाही नाही सर. हा हे काय मग सर? तुम्ही प्लीज दोन मिनिटं इकडे या ना. काय करायचं? या प्लीज सर, बसा ना, बस दोन मिनिटं बसा सर. तुम्ही हायपर होऊन बसलो बसलो. जायना तोंड काय पाहतो, पाणी घेऊन येऊन साहेबाले. कोणत्या ग्लास मध्ये घेऊन येऊ? हा साध्यावाल्या घेऊन येऊ कि सोन्याच्या ग्लास मध्ये घेऊन येऊ? सोन्याचा ग्लास? सोन्याचा गल्लास नाही येणार आपल्याकडे. हाय तरी गल्लास आहे का? हाय ना. कुठे आहे? बारा बाराचे तीन डझन आहेत ना. प्रभाकर मोरे दादांच्या घरामध्येच तर ठेवलो ना आपण, त्याच्यातलाच घेऊन येऊ का एक? काय काय? कोण प्रभाकर मोरे? त्यांच्याकडे 36 सोन्याचे ग्लास आहेत. कोण गौरव मोरे? त्याच्याकडे या दोन दोन बॅगा भरून नोटा ठेवल्या तुम्ही. रेड पडणारे आधीच माहिती होतं का तुम्हाला? नाही साहेब. खबरी कोण आहे तुमचा? खबरी खबरी कोण आहे पटकन सांगा. नाही सर, खबरी कोण नाही. तू नको असं असं कर, भांगडा करशील का? इकडे इकडे मैदानात येतो जर सासा इकडे. पिंट्या काबरच माझ्या राशीला येतो रे तू. तू एक काम कर, जिकडे रस्ता दिसेल तिकडे चालला जाय. आणि काय करशील? काय करू? आत्महत्या करून घे. हो काय? हा हॅलो माने, गाडी फिरवा परत आमदार साहेबांच्या बंगल्यावर घ्या. हा गबाड सापडलंय तिथे, या या. हा साहेब गबाड बिबाड नाही आहे साहेब. त्यांले तर माहितीच नाही विहिरीमध्ये तिजोरी आहे ते.
आता तुही ही अशी विद्वान वाणी त्यांच्या कानापर्यंत गेलीच असेल, कारण त्यांनी कान तुम्हाला ऐकायला आलं काय? हो काय, पण काही टेन्शन नाही ना, कारण त्यांना माहितीच नाही की चावी तुमच्या पोटरीमध्ये ऑपरेशन करून लपवली आहे ते. इतकी मॉडर्न टेक्नॉलॉजी. अरे बापरे, हे बी ऐकल्या काय? अरे त्यांना कान दिले, कानानं ऐकताना ते रे बिंडो भेजा. चला चला हॉस्पिटलला चला, खबर पोटरी फाडून ऑपरेशन करायचं. चला. अरे बापरे, साहेब साहेब, साहेबांची फक्त पोटरीच फाड जा, तुम्ही बेंबीतलं काही सांगू नका. गुस्से बसले रे. साहेब साहेब, बेंबीत काय तुमच्या? काही नाही. हा बेंबीत हिरे लपवले? नाही सर. काय बेंबीत कस्तुरी आहे? मी थोडी मृग आहे. चला चला. नाही नाही साहेब, ऐका. चला. बेंबीत असं बारीक बारीक आहे. किडे 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 नाही. ऐका ना, ऐका, मी कुठे येऊ नाही शकत. अरे तू नको. चला चला चला. छान झाला परफॉर्मन्स. आज तिघे तुम्ही आय थिंक तुमची भाषा एकच आहे खानदेशी आणि त्या भागातल्या आहेत, तरी पण तुम्ही आज वेगळी भाषा बोलली श्यामदादा, त्याच्यामुळे त्यातलं वेगळे पण छान वाटलं. कुणाला तुमची ही भाषा ऐकायला मला फार आवडते, तुमची पण हेमंदा. आणि दोन वाक्यासाठी माईक लावायचा उत्साह आपल्याकडच्या ऍक्टरना असतो असं मला वाटतं. आणि या उत्साहाची दखल आम्ही वेळोवेळी घेत असतो. आणि हा उत्साह आणि ही एनर्जी आम्हाला पुढे काम करताना खूप उपयोगी येते, त्यामुळे थँक्यू. मजा आली. क्या बात. हा विषय सादर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद.